दोन कोंबरे एक साथ काय छोटा टाका चांदी बोलू तुरा मन आता कोंबरा शिजत टाकले आणि आता आपण मस्त लाडक्या बैलाचा सोन्या बैलाचा सॉन्ग लावू आपण फायनली पोहोचलेला आणि जसं जसं जवळ जातो ना तसं तसं अंगाला एकविरीला आलो पायदेशाने मी रूम वर वगैरे कपडे सो हे गाइस वेलकम बैक टू माय वीडियो श्री छत्रपति शिवाजी महाराजांना वंदन करून आज पुन्हा एकदा ब्लॉग स्टार्ट करतो मी गौरी पाड्याचा माझं नाव तन्मय मात्र मी महाराष्ट्र ना मराठी आहे जय अग्रिकुल एकवीरा माते की जय। सो आजचा ब्लॉग असा होणार आहे तुम्ही टाइटल थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल। सो आलो मी गावदेवीच्या इथे पाया पाडायला आणि इकडे विनुदा आहे इकडे जितेशदा आहे आणि इकडे छोट्यादा आणि नित्यादा आणि संदीपदा ओके आणि आमची आई मंदिराची सेवा करत असते इकडं कसं झाडत एकदा बोल ना बोल ना एकदा सो गाईज आज ना म्हणजे आम्ही चाललो एकविरीला सर्वांना दाखवलं कोण कोण चालत आणि आज राडा ना फुल फुल राडा एकदम मस्त काय इनुदा बरोबर ना काय छोटा दा एकदम ओके नीता नीता छोटा दा काय काय गेल्या वरती समजलं तुम्हाला आम्ही काय काय करणार आहे पुढे ब्लॉग बघा आता आणि खूप मजा येणार आहे आणि छोटा दा माझा इंटरव्ह्यू बोलून दाखव ना छोटा दा जाऊन बोलतो एकदा एकदा बोल 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 आता गाडीचं काम निघलेलं म्हणून आम्ही जरा थांबलो अंकल होय का ना जल्दी हो अंकल अंकल का अंकलच्या कामान आहे आणि इकडं सगळी थांबलं आणि नाश्ता करता रगडं पलतं थांब ना चल म्हणजे घेऊन जाऊ आपली परारी। सो अर्धा घंटा लागल जरा थांबला आता बघू हा मुख्य झालेला आहे गाडीचा आता चला पटापट निघू लय टाइमपास झाला सो गाईज आता आलो आम्ही स्पीकर घ्यायला कारण की स्पीकर विसरून गेलेलो आणि गावातली बोलत असेल अजून की इथं तरपरत न्यावी बाय बाय। आता मंकी हिलच्या इथं थांबलेलं आहे मस्त इथं आता फोटो व्हिडिओ काढू सगळे फोटो काढायला थांबल्या नाही कारण की ना आज पूर्ण दिवस इथं थांबायचा उद्या सकाळी निघायचा म्हणून आज जास्त शूट घेतला नाही कारण की खूप मोठा ब्लॉग आहे। सो आता जाऊ आणि पुढे खूप मजा येणार आहे सो कंटिन्यू करा आणि जर ब्लॉगला चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा। आता जाऊ पटापट चला बघूया पुढे काय होतं
तसेच आता एकविरीला आलं पायदेशाने मी रूमवर वगैरे कपडे वगैरे चेंज केलं आणि पटापट आता दर्शनाला जाऊ आणि माझे मामा पण भेटलेले आहेत. सो काय करा, सो चला भेटू मामा नंतर. नवीन बसायसाठी बाकडे पण तयार केलेले आहेत, कोणाला दम लागला तर बसू शकता. अजून अजून आणि अजून आम्ही अर्धच चढल्या, अजून चढायचा जाम बाकी आहे. हे डोंगरी जाय, हे डोंगराव जायचं ना वरती. कोण कोण येईल? घंटा एक जण नाही बोलता. जायचं ना, चालेल का? हनुमानाचा अवतार आहे बोलतो. फायनली पोचलेलो आणि इथला क्लायमेट एवढा भारी आहे ना, खूप भारी आहे. तिकडे पोचल्यावर एवढा भारी वाटतं ना, खूप भारी. आणि एवढा भारी क्लायमेट आला ना, खूप भारी. सो गाईज आता दर्शनाला जाऊ, आणि दर्शनाला आहे गर्दी वाटते एवढी पण नाही. सो आता जाऊ, पुढे पुढे थांबलेत, फटाफट आता दर्शन करून येऊ. खूप दिवसापासून आतुरते होते आईच्या भेटीला जाण्यासाठी. सो आता खूप क्राऊड आणि खूप गर्दी आहे. आणि मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोललोच की आपण लवकरच आहे एकविरीला पण जाऊ. सो फायनली आलेलो आहे आपण. फायनली पोहोचलेलो आहे. जसं जसं जवळ जातोय ना, तसं तसं अंगाला शहारे मारतात, तसं तसं एक्साइटमेंट वाढते दर्शनाची. फायनली दर्शन झालेलं आहे आणि आता बरं वाटतं का? कसं वाटतं? हां, दर्शन पण खूप भारी झालं. अरे आपल्याला शिखर दिसत नाही, शिखर तर दाखव. इकडे बघा, वरती कोंबडे उडवलेले, ते इथे येऊन बसतात. चाललेलं आहे आमचं फ्लॅट पकडा.
फायनली खाली उतरलो आणि व्ह्यू बघा काय भारी आहे. आणि आम्ही रोडने चालत आलो. कोणाला काय बोलायचं आहे का? खूप पाय दुखतात यार. मजा पण जेवढे चालली शांत शांत गेलो ना, शांत शांत आलो. नाराज झालो, म्हणजे नाराज झालतो कारण की तिकडं कचरा एवढा होता ना खरंच. नंतर सांगतो तुम्हाला. पोचलेलो फायनली रूम वर. इथे रूम घेतलेली आहे जयमल्ला रेकिरा निवास. आणि इकडे बघा असं दोन हाय करतात. बघा हा रूम आहे, इथं बेड आहे, इकडे वॉशरूम आहे. आलो आता जेवणाचं सामान आणलं, खूप भूक लागली आहे. आता बघू काय भेटतं आणि ते काय ना रात्रीच्याला पण लागेल. चला आता जाऊया. सो गाईज आता मी येतो लाल मिर्च मसाला पावडर आणायला. आणि आता या विषय कशी बनवतो तुम्हाला दाखव. दा इकडे कलची टेका बनवायला घेतल्या. कांदा बिंदा टाकून सगळं स्वयंपाकाचं सामान आहे. इथं कोथमेर आहे, कांदा एकदम काही नाही, एजन मटन आहे बोलतो. आणि इकडे बघ आता मोबाईल बिल लागले. आणि यो आमचा शेफ आहे. बघा आज कसं यायचा आजचा खाऊन बघू आज कसं लागतं. आता आपण मथुरचं गाणी लावू मस्त. एक कचकीवाला स्पीकर बिकर आणलेला आहे. यावे आता लसूण चेचायला हंगले म्हणा. आणि मी चेचिंग कसं बघा आता काला आणि बाहेर असल्यावर असं जुगाड करून काम करावं लागतं. बाहेर असल्यावर असं जुगाड करून काम करावं लागतं. आणि पोरा पोरा असल्यावर तर एकदम मजा असतं. तर मस्त लिव्हर पेटा झालेला आहे. आता तेल गरम करीत लावले. कांदा टाकू आपण. लसूण अद्रकची पेस्ट चाललेली आहे. आता त्याची पहिली इच्छा झाली थोडंसं तेल कमी आहे बोलतं, मग त्याने तेल टाकलं. आता आगरी मसाला चाललेला आहे. त्याच्यानं हळदी मिक्स आहे काय? आणि त्याच्यानं हळदी मिक्स आहे. अरे काय बोलवायचं तरी. मस्त गावठी कोंबडा टाकलेला आहे. दोन कोंबडं एक साठ काय छोटा टाकायचं आणि बोलू तरी आम्हाला. आता कोंबडा शिजत टाकले. आणि आता आपण मस्त लाडक्या बैलाचा सोन्या बैलाचा सांगलो आपण. आपला लाडका बैल सोन्या 50-50. पन्नास पन्नास